ज्यांनी घर बसल्या आपल्या कॅमेऱ्यात सर्व चित्र आपण इथे केले, घर बसल्या प्रेक्षकांना नक्कीच ही स्पर्धा घरी बसल्या एन्जॉय करता आली। नक्कीच मुकेश पाटील यांच्या शुभेच्छा मी त्यांचा सत्कार करतोय। त्यानंतर राकेश म्हात्रे मंडप डेकोरेशन देसाई, राकेश म्हात्रे मंडप वाले राकेश म्हात्रे देसाई यायचे, आपण आपलाही सत्कार होईल। त्यानंतर ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी मोफत पाण्याची व्यवस्था केली, राकेश म्हात्रे प्रतिष्ठानचा कोणी सहकारी असेल तर यायचे, आपलाही सत्कार होईल। राकेश म्हात्रे प्रतिष्ठानचा कोणी सहकारी, अप्रतिम कामगिरी आपण बघितली या स्पर्धेमध्ये। भोपर संघाकडनं जय मल्हार, भोपर संघाने प्रथमच एवढी मोठी स्पर्धा जिंकली मी म्हणेल, तब्बल 1,50,000 जोरदार टाकते भोपर संघासाठी। त्यानंतर डीजे हंस चंद्रकांत फुटाणे, संदीप यायचे, डीजे हंस चंद्रकांत फुटाणे आपल्या इथे सत्कार होईल। कारण की अप्रतिम गोलंदाजी आपण बघितली या स्पर्धेमध्ये, जोगिंदर असो, कारण 40+ सुद्धा आले होते जोगिंदर पेटाळकरच्या मैदानात प्रसाद सर। त्यानंतर आज जय मल्हार भोपर आपल्या स्वतःच्या संघाबद्दल मी म्हणेल खूप चांगली कामगिरी केली। त्यानंतर सचिन आहे, डीजे हंस यायचे लवकर, सचिन चंद्रकांत संदीप फुटाने यायचे, डीजे हंस। त्यानंतर या स्पर्धेत आपण विचार केला तर राहुलने खऱ्या अर्थाने सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली। मुकेश दादा पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभासे डीजे हंस चंद्रकांत फुटाने यांचा सत्कार करायचा आहे। त्यानंतर या सामन्यासाठी पंच मुरारी यांचा इथे सत्कार होईल, मुरारी पंच। त्यानंतर सागावचे आमचे ऑफिशियल पंच रमेश म्हात्रे यांचे आपलाही सत्कार होईल, मुकेश दादा पाटील यांच्या शुभेच्छा। त्यानंतर रमेश म्हात्रे पंच, हॅलो हॅलो चेक, हॅलो। त्यानंतर या स्पर्धेमध्ये ज्याने 3 दिवस अप्रतिम समालोचन केले ते आमचे सहकारी समालोचक प्रसाद परब सर यांचा इथे सत्कार होईल। प्रसाद परब सर आमचे सहकारी समालोचक, मुकेश दादा पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ असते प्रसाद परब सर यांचा सत्कार, ज्याने 3 दिवस अप्रतिम समालोचन केलं। जरा जोरदार टाव द्या प्रसाद परब सरांसाठी। त्यानंतर आमचे सहकारी समालोचक आमचे खूप जवळचे मित्र विनोद पाटील भोपर ज्यांनी सुद्धा 3 दिवस या स्पर्धेत अप्रतिम समालोचन केलं, त्यांचाही सत्कार करतील मुकेश दादा पाटील यांच्या शुभेच्छा।
सॉरी विनोद त्याचबरोबर अजून एक समालोचक ज्यांनी मात्र निश्चित तीन दिवस खूप सुंदर समालोचन केलं नितीन काळेंना सुद्धा सन्मानित केलं जात आहे नितीन काळेंना टाळ्या सुद्धा होऊ द्या नितीनसाठी एक विशेष सत्कार केला जातोय कारण त्यांनी मात्र या स्पर्धेसाठी गुणसंख्या लिखाण्याची निश्चित भूमिका केली आणि मी विनंती करतो या स्पर्धेचे शिल्पकार मुकेश पाटील साहेब की आपल्या शुभ हस्ते निरंजन मेहता यांना सुद्धा आपण सन्मानित करायचंय कारण वेळात वेळ काढून त्यांनी मात्र निश्चितच खूप चांगलं गुणसंख्या लेखन केलंय आणि मी मुकेश पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण निरंजनला सुद्धा सन्मानित करायचंय तर आता लगेचच आपण मुख्य पारितोषिक वितरण संभाकडे वळूया तत्पूर्वी आमच्या सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून जय गावदेवी क्रिकेट संघ सोनापाडा आणि त्याचबरोबर समीर पाटील दत्ता ठाकूर त्याचबरोबर या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय मुकेश पाटील साहेब यांच्या सर्वांच्या वतीने तमाम आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो कारण त्यांनी खूपच मुलाची कामगिरी बजावली या स्पर्धेवर पूर्णपणे प्रेम केलं आणि चांगला सपोर्ट या सर्व आमच्या प्रेक्षकांचा पाहायला मिळाला त्यांच्याविषयीच आम्ही आभार व्यक्त करत आहोत त्याचबरोबर आम्ही आभार व्यक्त करत आहोत राकेश म्हात्रे प्रदेशांचे निश्चितच त्यांनी मात्र मोफत पाण्याची व्यवस्था या स्पर्धेच्या माध्यमातून केली आहे निश्चितच जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे कारण खूपच मुलाची कामगिरी विनामूल्य सेवा त्यांनी मात्र केली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून तर लगेचच वळूया पारितोषिक वितरण समारंभाकडे या स्पर्धेतला अंतिम सामन्याचा सामनावीर आणि विनंती करतो मी व्यासपीठावर सत्यवान ठाकूर साहेब आणि देवीदास केणे साहेब की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी द्यायची आहे सत्यवान केणे साहेब आणि त्याचबरोबर देवीदास केणे सत्यवान ठाकूर आणि देवीदास केणे साहेब दोघांनी पुढे या आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आम्ही या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देत आहोत एक ब्युटिफुल ट्रॉफी आणि त्याचबरोबर साईज प्लेअर स्पोर्ट्स यांच्याकडनं एक आकर्षक टी शर्ट दिलं जात आहे अंतिम सामन्यात खूप चांगले परफॉर्मन्स पाहायला मिळाला जेव्हा संघाला गरज होती धावसंख्येची तेव्हा मात्र निश्चितच धावा कुठल्या आणि वेगळ्या शैलीमध्ये 18 धावांची नोंद केली 18 धावांचं योगदान दिलं संघ आहे बोपर खेळाडू आहे राहुल मॅन ऑफ द मॅच सामनावीर अंतिम सामन्याचा तर एक विशिष्ट पारितोषिक सुद्धा येत आहे या स्पर्धेचे प्रणेते यांच्याकडनं एक विशिष्ट पारितोषिक राहुल साठी येत आहे षटकार लगावला त्याबद्दल 1000 रुपयाचा कॅश प्राइज राहुल साठी देण्यात येत आहे तर स्पर्धेतला तिसरा क्रमांकाचा पारितोषिक आणि स्पर्धा तुम्ही पाहतात एकूण 3 दिवस आम्ही आयोजित केली होती आणि 3 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही पाहिलं एकूण 3 क्रमांक होते आणि तिसरा क्रमांकाचा पारितोषिक मी विनंती करतो व्यासपीठावर सन्माननीय श्री परेश भंडारी साहेब आणि जयेश पाटील साहेब परेश भंडारी साहेब आणि जयेश पाटील साहेब आपण पुढे यायचंय आणि आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी द्यायची आहे रोख रुपये 50,000 आणि आकर्षक भव्य दिव्य चषक आणि संघ आहे वडवली बी चला विशाल पाट विशाल आपण यायचंय पूर्ण संघाला घेऊन विशाल विनायक तकदीर काय हरकत नाहीये नो डाऊट चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला पण या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाली याचा निश्चितच खूप मोलाचा वाट आहे या सर्व खेळाडूंचा सर्वांनी यायचं चला विशाल यायचंय आपण मोतीराम दळवी आपण सुद्धा यायचंय कारण या संघाचे पुरस्कर्ते आहेत मोतीराम दळवी तरी ट्रॉफी उचलत्या तिसऱ्या क्रमांकाची काय हरकत नाहीये चेंज द गेम हे स्लोगन आहे त्यांचं पण खूप चांगला परफॉर्मन्स सर्व खेळाडूंनी 100% एफर्ट दिलेत आणि खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळालाय रोख रुपये 50,000 अभिनंदन मान्यवरांचे आभार
ओळिया स्पर्धेतला दुसरा क्रमांकाचा पारितोषिक व्यासपीठावर विनंती करतो मी कृष्ण पाटील साहेबांना आणि बळीराम पाटील साहेबांना. आपण दोघांनी पुढे यायचंय. बळीराम पाटील साहेब आणि कृष्ण पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक द्यायचंय. रोख रुपये 1,00,000 रुपये आणि आकर्षक भव्य दिवे चषक. आणि त्याचबरोबर मी सुनील पालकरी यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा व्यासपीठावर यायचंय. सुनील पालकरी या सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही पारितोषिक देत आहोत. रोख रुपये 1,00,000 आकर्षक भव्य दिवे चषक आणि संघ आहे आदर्श 11 पडले. जरा टाळ सुद्धा उद्या प्रेक्षकांनो, कारण तुमचं जबरदस्त एंटरटेन केलं या सर्व खेळाडूंनी. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही पारितोषिक देत आहोत. पहिला क्रमांक निश्चितच तुम्हाला माहितीच आहे, पण रनर अप संघ. दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक आदर्श 11 पडले. या संघाची मेहनत पाहायला मिळाली. हर्षल, राकेश, स्वप्नील, मयूर, गुड जॉब. सागर, तेजस, सगळ्यांनी खूप चांगली मेहनत घेतली. काय हरकत नाहीये, पुढच्या वेळी निश्चितच प्रयत्न करा. तर व्यासपीठावर एक आमचे मान्यवर आहे, त्यांना सुद्धा तिथे सन्मानित करणार आहोत. मी मुकेश पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अशोक ठाकूर यांना आपण सन्मानित करायचं आहे. अशोक ठाकूर यांनी सुद्धा पुढे यायचंय. आपला सुद्धा सन्मानित केलं जात आहे. अशोक ठाकूर तर वडिया स्पर्धेतलं इंडिव्हिज्युअल वैयक्तिक पारितोषिक. आणि मी व्यासपीठावर विनंती करतो उत्कृष्ट क्षेत्रक्षकाचं पारितोषिक द्यायचंय अशोक ठाकूर साहेब. आपल्याला विनंती करतो आपण पुढे. आणि त्याचबरोबर प्रकाश पाटील साहेब आपण सुद्धा पुढे यायचंय. आणि या दोघांच्या वतीने, दोघांच्या हस्ते आम्ही पारितोषिक देत आहोत या स्पर्धेला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला एक आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर एक वॉच दिलं जात आहे, रिस्ट वॉच, मनगट्टी, घड्याळ. आणि या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक संघ आहे वडवली बी आणि खेळाडू आहे रुपेश, बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट. एक हाती झेल सुद्धा पकडला, प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, प्रेक्षकांना एंटरटेन केलं. बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट वडवली बी संघाचा रुपेश. एक रिस्ट वॉच आणि आकर्षक ट्रॉफी. तर बघा, एक चांगली संकल्पना स्पर्धेच्या माध्यमात आमच्या आयोजकांची. कारण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजाला मात्र रेफ्रिजरेटर दिला जातोय. कारण तुम्हाला माहिती आहे की उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या रेफ्रिजरेटर म्हणा निश्चितच म्हणेन की घरात गेल्यानंतर थंड पाण्याचा आस्वाद घेतील, थंड कोल्ड्रिंकचा आस्वाद घेतील. स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज विनंती करतो व्यासपीठावर मी प्रभाकर पाटील साहेबांना. प्रभाकर पाटील साहेब आणि त्याचबरोबर नरेश ठाकूर साहेब. तर स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज, बघा याच्यामध्ये सुद्धा कंपॅरिझन होतं, भरपूर कॉम्पिटिशन होतं. पण हे तुम्ही पाहतायत रेफ्रिजरेटर, ते वैयक्तिक इंडिव्हिज्युअली जर विचार केला तर समीर पाटील यांच्या माध्यमातून. जोरदार टाळ्या होत्या समीरसाठी, कारण त्यांनी हे वैयक्तिक पारितोषिक या खेळाडूंसाठी दिलंय. तर कंपॅरिझन जर विचार केला तर इकॉनॉमिकल स्ट्रॉंग गोलंदाज जोगिंदर सुद्धा या रेंजमध्ये होते. पण स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज, 5 सामने 5 षटक 46 धावा आणि 6 गडी आपल्या नावावर करणारा संघ आहे पडले. गोलंदाज आहे अक्षय. एकमेव हॅट्रिक या स्पर्धेतली अक्षयच्या नावावर. आणि या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाजची निश्चित ट्रॉफी उचलतोय आणि निश्चित म्हणणे की मात्र रेफ्रिजरेटर आपल्या घरी घेऊन जाणार आहे. प्रभाकर पाटील साहेब आणि नरेश ठाकूर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक द्यायचंय.
लगे वोड़िया स्पर्धे सर्वोत्कृष्ट फलंदाज विनंती करते व्यासपीठा मैं चेतन पाटिल साहब विलास पाटिल साहब अपन फुड़े चेतन पाटिल साहब विलास पाटिल साहब अपन फुड़े अपने शुभेच्छा मैं पारितोषिक देते आहोत नो डाउट वन मैन शो चार सामने बेचाळीस चेंडू तब्बल पंचाऐंशी धावांची विस्फोटक खेळी संघ आहे जय मल्हार क्रिकेट संघ भोपर खेळाडू आहे नो डाउट वन मैन आर्मी राहुल स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज पंचाऐंशी धावांची मादक विस्फोटक खेळी अवघ्या बेचाळीस चेंडू मध्ये आणि आपल्या नावावर करून गेलाय तो बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट तर जोरदार टाळ्या होऊ द्या राहुल साठी संघ चॅम्पियन झालाय त्या चॅम्पियन मध्ये निश्चित मोलाचा वाटा आहे राहुलचा तर ओळिया स्पर्धेतलं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 150,000 रुपये स्पर्धेतलं पारितोषिक 150,000 रुपये चॅम्पियन संघ पण विनंती करतो व्यासपीठावर मी मुकेश पाटील साहेबांना आणि आमचे मानपाड्याचे पीएसआय मोरे साहेब यांना विनंती करतो की आपण यायचंय पुढे तर मी मुकेश पाटील साहेबांनाच विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण पारितोषिक द्यायचंय रोख रुपये 150,000 आणि चॅम्पियन संघ जय मल्हार क्रिकेट संघ भोपर समीर पाटील आणि मुकेश पाटील यांच्या शुभ असते आम्ही पारितोषिक देत आहोत चॅम्पियन ऑफ द सोनारपाडा चषक चॅम्पियन चॅम्पियन ऑफ सोनारपाडा चषक 2017 जय मल्हार क्रिकेट संघ भोपर तर जास्त वेळ न घेता कारण भरपूर उशीर झाला जास्त वेळ न घेता लगेच आपण वळूया या स्पर्धेतला मालिकावीरच्या अवॉर्ड कडे प्रेक्षकांनो लक्षात घ्या की भरपूर कॉम्पिटिशन होते या गाडीसाठी कारण बजाज विक्रांतची ही गाडी दिली जाते मॅन ऑफ द टुर्नामेंट मालिकावीरासाठी दोन खेळाडूंची नावं निश्चितच पुढे आली पण जर लक्षात घेतलं तुम्ही तर गोलंदाजी आणि फलंदाजी हे बघितलं जात आहे या स्पर्धेमध्ये गोलंदाजीमध्ये सुद्धा जर विचार केला तर प्रत्येक विकेटला आम्ही 5 धावा ऍड केल्यात लक्षात घ्या आधी लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते कारण जर विचार केला तर स्वप्नीलच्या नावावर स्पर्धेमध्ये एकूण 55 धावा 4 गडी निश्चितच 75 धावा त्याच्या ऍड होत आहेत 5 विकेट 4 विकेट त्याच्या नावावर आहेत तर विचार जर केला तर प्रवीणच्या नावावर 54 धावा होत्या लक्षात घ्या 54 धावा होत्या पण स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामधल्या अंतिम षटकावर अंतिम चेंडूवर विकेट मिळवून आपल्या नावावर 5 गडी बाद केले धावसंख्या झाली 79 आणि स्पर्धेमध्ये 5 गडी बाद मॅन ऑफ द टूर्नामेंट प्रवीण पाटील ब्रिलियंट परफॉर्मन्स लीडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका काय असते आणि मी विनंती करतो दत्ता ठाकूर
मदन केणे आणि मुकेश पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी आणि त्याचबरोबर ही बाईकची चावी द्यायची आहे. दत्ता ठाकूर, मदन केणे आणि मुकेश पाटील यांना विनंती करतो आपल्या हस्ते ट्रॉफी द्यायची आहे. नक्कीच अप्रतिम कामगिरी या स्पर्धेमध्ये केली होती म्हणजे जय मल्हार भोपर संघाने. नक्कीच प्रशस्त आपण विचार केला तर प्रथमच एवढी मोठी स्पर्धा जिंकली आहे जय मल्हार भोपर संघाने. तब्बल 1,50,000 रुपयाचं पारितोषिक होतं आणि नक्कीच मला असं वाटतंय की भोपर गावामध्ये प्रथमच बाईक आली असेल एवढ्या वर्षांमध्ये. नक्कीच विकी सुद्धा एन्जॉय करत आहेत कारण की बाईक मिळवणं खूप कठीण आहे प्रशस्त सर. टेनिस क्रिकेटचा आपण विचार केला तर मात्र बघा जो शेवटचा विकेट घेतला प्रवीण पाटीलने तो टर्निंग पॉइंट मी म्हणेन. नक्कीच या स्पर्धेतील चॅम्पियन संघ ठरतो तो म्हणजे जय मल्हार भोपर संघ. क्या बात आहे, प्रमोद म्हात्रे सुद्धा आलेत कारण की अशा बाईक प्रमोद म्हात्रेंनी बऱ्याचशा आपल्या नावावरती केल्या आहेत. दोन बाईक प्रमोद म्हात्रेच्या नावावर सुद्धा आहेत आणि प्रवीण म्हात्रेंचं खूप जबरदस्त व्यक्तिमत्व आहे प्रवीण प्रमोद म्हात्रे. चला भोपर संघ आपण नाचायचंय जोगिंदर.